काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलंय की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सुद्धा इतके कधी चर्चेमध्ये किंवा वादाच्या भोवऱ्यामध्ये राहिले नसतील जेवढे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे राहिले. मग त्यांच्यावरील बोगस पदवीचा आरोप असो किंवा शालेय उपकरणांच्या खरेदीमधील अनियमितता असो, याशिवाय त्यांच्या विभागानं असेही काही निर्णय घेतले ज्यांची अंमलबजावणी करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि त्यांचा विभाग सतत 4 वर्ष चर्चेमध्ये राहिला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांच्याकडून हे शैक्षणिक मंत्रालय काढून ते आशिष शेलार यांना देण्यात आलं. थोडक्यात सांगायचं हे आहे की शालेय शिक्षण मंत्री म्हणून जरी विनोद तावडे हे चर्चेच्या किंवा वादाच्या भोऱ्यामध्ये सापडले असतील तरी सुद्धा त्यांच्या बोरिवली या विधानसभा मतदारसंघामधून विनोद तावडे हे विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारावर तर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये आली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ 14,000 मतं पडली होती तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचा उमेदवार होता त्यांना 30,000 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. तर दुसरीकडे विनोद तावडे हे 70 ते 80 हजार मतांच्या फरकानं अर्थात 1,10,000 आसपास मतं घेऊन त्यांनी विक्रमी विजय या मतदारसंघामध्ये नोंदवला होता. शिवसेनेचा उमेदवार विनोद तावडे यांच्या विधानसभा मतदारसंघ अर्थात बोरिवली या विधानसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता शिवसेना आणि भाजपची युती ही जवळपास नक्की आहे, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार आता विनोद तावडे यांच्या विरोधामध्ये नसणार आहे आणि काँग्रेसला अद्यापपर्यंत सक्षम उमेदवार विनोद तावडे यांच्या विरोधात उतरवण्यामध्ये यश आलेलं नाहीये. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या तोंडाशी येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे आता काँग्रेसकडून शिवा शेट्टी आणि मनसेकडून नयन कदम यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून आता शिवा शेट्टी हे भाजपाच्या विनोद तावडे यांना कितपत आव्हान देऊ शकतात हे पाहण्यासारखं असणार आहे. तर दुसरीकडे मनसेची नेमकी विधानसभेला काय भूमिका राहील किंवा मनसेची कशी तयारी सुरू आहे विधानसभेची, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय, विनोद तावडे यांच्या बोरिवली या विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थात भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेस विनोद तावडे यांना तगडं आव्हान देऊ शकेल काय? विनोद तावडे यांना पुन्हा एकदा बोरिवलीमधून आमदार होण्यात यश मिळेल काय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि विधानसभेचे सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.